साधारण 2 तासाने हे एवढं आता आपल्या पावाची डोचा हा हे आहे स्थिती आहे. आता हा मी फ्लावर हे आपलं पावाचं पीठ आहे ते इकडे स्प्रिंकल करून घेते मी त्याच्यावर. हे जो स्क्रेपर आहे त्याने मी साईडने केलंय. This is how it comes out. Clean bowl. Bowl clean असतं म्हणजे ते बरोबर तुमचा पाव प्रूफ झालेला आहे. तर हा पावाला प्रीशेप करून घेऊया आपण. प्रीशेप म्हणजे फायनल शेपच्या अगोदर आपण जो पावाला शेप देतो त्याला प्रीशेप म्हणतात. ओके हा 5 मिनिट असाच ठेवायचा आणि त्याला फायनल शेप 5 मिनिटांनी देणार. त्याच्यात आपण आपलं बास्केट तयार करायचं प्रूफिंग बास्केट ज्याच्यात आपण आता हे प्रूफ करायला ठेवणार. याला आपण बेनेटॉन म्हणतो. याच्यामध्ये आपण ब्रेड प्रूफिंगला ठेवायचं आहे. याच्याऐवजी तुम्ही ओवल शेपचं बास्केटही घेऊ शकता किंवा गोल परडी घेऊ शकता जी प्लॅस्टिकची मिळते 20 रुपयाला वगैरे. तर त्याच्यात असं हे हा जो किचन टॉवेल आहे नॅपकिन आहे तो असा घालायचा. त्याला थोडंसं आपलं जे साधं पीठ आहे त्या पिठाने म्हणजे हा डो चिकटू नये त्याला म्हणून आपण या साध्या पिठाने त्याला हे करायचं आहे. सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे. आणि आता हा आपला आपण जो प्रूफ करायला ठेवला होता प्रीशेप करून ठेवला होता तो आता आपण परत शेप करायचा आहे. आता हा आपण प्रीशेप करून ठेवला होता तो आता आपण शेप करायचा आहे. ही वरची बाजू आहे आणि ही खालची बाजू आहे. तर असा फ्लिप करायचा तो थोडा खाली घे ह्याला सो दॅट यू नो इट इज मोर क्लिअर. ओके थोडासा असा हे करून घ्यायचा पाव. खालून ही जी बाजू आहे ती थोडंसं टेन्शन द्यायचं व्यवस्थित फुगलेला आहे तो छान. तर हा आपण कोल्ड रिटार्डला म्हणजे रेफ्रिजरेट करायचा एक साधारण 8-1 तास. आणि आता हा मी ह्याच्यामध्ये वरची बाजू खाली असा घालायचा.
ओके आणि याला थोडंसं वरतून इथे उरलेलं पीठ आहे ते घालून याला फ्रीजमध्ये कोल्ड रिटार्डला ठेवायचं. फ्रीजमध्ये हा स्लोली प्रूफ होत राहतो आणि मग उद्या सकाळी हाय टेम्परेचरला बेक करायचं आहे हा. आता मी हा कसा बंद करते तो बघ. आता हा प्लास्टिकच्या पिशवीत घालून रेफ्रिजरेट करायचा.